You're listening to ChiniMandi.com podcast. अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी संसदेत सांगितले की देशात 250 साखर कारखाने बंद आहेत. साखरेच्या निर्यातीत तेजी असल्याने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येत आहेत. सहारनपूरमधील प्रलंबित देयकाबाबत ऊस विभाग कठोर. पाकिस्तानने 200,000 टन साखर खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा केली जारी. मंत्री प्रमोद कुमार म्हणाले की इथेनॉल बनवल्यानंतर बिहारच्या उद्योगात नवी क्रांती होईल. जार्निको म्हणाले की ब्राझीलचे साखरेचे उत्पादन 32.5 दशलक्ष टन पर्यंत घसरण्याची शक्यता. बांगलादेशातील साखर कारखान्यांसमोर उसाच्या कमतरतेची भीती. महाराष्ट्रात डेल्टा प्लस कोरोना प्रकारामुळे 3 रुग्णांचा झाला मृत्यू. अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासाठी सरकार जोखीम घेण्यास तयार असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गेल्या 24 तासात भारतात 40,120 नवीन कोरोनाची प्रकरणे आढळली. अशाच काही सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या चिनीमंडी.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.